हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव बघतो आहे. लोकसभेची निवडणूक ही नक्कीच देशाच्या भविष्याची, विकासाची आणि एका दिशादर्शक म्हणून आम्ही बघतो की पुढच्या 5 वर्षात देशाने या पूर्ण विकासाच्या दृष्टीने काय जनतेच्या अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपण बघितलं तर गावागावात आज असा हा उत्सव साजरा होतो. उद्या जे होणारं मतदान आहे, माझी सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, सर्वांनी आपलं मतदानाचा हक्क बजवा, सर्वांनी मतदान जरूर करा. कारण या देशाच्या विकासामध्ये आपला या मता एक मताच्या अधिकाराचा, योगदानाचा या देशाच्या विकासात भर पडतो. आणि म्हणून हा लोकशाहीचा उत्सव म्हणून मी एवढंच म्हणेल की मतदान अवश्य करा. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की थोड्या वेळाने जाऊ नंतर जाऊ, असं न करता एकजुटीने सर्वांनी या भारताला समृद्ध करण्यासाठी उद्या मतदान अवश्य करा ही नम्र विनंती करते. आणि देशाच्या विकासाला देशाचा एक संकल्प म्हणून पुढे घेऊन जायचं आहे, त्यामध्ये या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा. महाविकास आघाडीकडून 32 ते 35 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला जातो महाराष्ट्रात. बघा, जनतेने विकास बघितला आहे. जनता तुलना पण करते आहे 60 वर्षामध्ये काय झालं आणि 10 वर्षामध्ये जे शक्य नाही ते शक्य झालं. अनेक असे ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले. मला असं वाटतं की आता ये पब्लिक सब जानती आहे, मानती आहे आणि जनतेचा एकदा विश्वास या विकासावर आहे तर वेगळ्याने सांगायची गरज नाही. आम्ही एवढंच म्हणू की या देशाच्या सेवेसाठी समर्पित भाव समर्पित सेवाभाव आणि त्या संकल्पाने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी काम करत आहेत. आणि म्हणून प्रत्येक राज्याचं बघा, एक उत्साह दिसतो आहे. या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा लावला जातो आहे, हा जनतेनेच लावलेला आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे. म्हणून आमची जी पण ही या निवडणुकीतली भूमिका आहे ती विकासाच्या दृष्टीनेच आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45+. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.